माझे सध्याचे अतिशय आवडीचे कोणकोणते मेकअपचे प्रॉडक्ट्स आहेत हे सगळं मी आज या व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आणि म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी उर्मिला आणि मी दर आठवड्याच्या शुक्रवारी ट्रॅव्हल, लाईफस्टाईल, मेकअप, स्किनकेअर, डी आय वाय आणि फॅशन अशा वेगवेगळ्या विषयांवरती व्हिडिओज घेऊन येत असते. जर तुम्हाला सगळ्या विषयांमध्ये इंटरेस्ट असेल तर सबस्क्राईबचं बटन दाबायला अजिबात विसरू नका, कारण की हे सगळे व्हिडिओज पाहण्यासाठी फुकट आहेत. त्याचबरोबर बेल आयकॉन म्हणजेच ती नोटिफिकेशनची घंटा दाबायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला एक्झॅक्टली कळेल की मी शुक्रवारी कधी व्हिडिओ अपलोड केला आहे ते. मला पुन्हा पुन्हा इंस्टाग्रामवरती, फेसबुकवरती विचारला जाणारा प्रश्न म्हणजे, उर्मिला प्लीज तुझे सध्याचे सगळे फेवरेट मेकअपचे प्रॉडक्ट्स कोणते कोणते आहेत, आम्ही कोणत्या प्रॉडक्ट्समध्ये इन्व्हेस्टमेंट करावी हे आम्हाला सजेस्ट करशील का. आणि हे सगळं ना अगदी थोडक्यामध्ये कुठल्या तरी इंस्टाग्रामच्या स्टोरीत वगैरे सांगणं अवघड जातं, म्हणूनच मी ठरवलं की याच्यावरती एक छान वेगळा व्हिडिओ करावा. आता याच्यातले जे मेकअप प्रॉडक्ट्स आहेत ना, ते काही खरोखरीच महाग आहेत आणि काही खरंच खूप स्वस्त आहेत. आता जे प्रॉडक्ट्स महाग आहेत ते मी वर्षानुवर्षे वेगवेगळे अतिशय स्वस्तची प्रॉडक्ट्स वापरल्यानंतर माझ्या लक्षात आलं की एकदाच त्याची गुंतवणूक होते, मी पुन्हा पुन्हा शूटिंग करत असते आणि माझ्या प्रोफेशनला, माझ्या कामाच्या स्वरूपाला हे सगळे मेकअपचे प्रॉडक्ट्स मध्ये पैसे गुंतवणं ही एक चांगली गोष्ट असणार आहे, चांगली बाब असणार आहे. म्हणूनच काही गोष्टी महाग जरी असल्या तरीसुद्धा मी त्या विकत घेतलेल्या आहेत आणि आज मी तुमच्याबरोबर प्रामाणिकपणे सगळ्या शेअर करणार आहे. तर नंबर वन, सुरुवातच मी माझ्या आवडीच्या लिपस्टिकपासून करणार आहे. ॲक्च्युली मला खूप लिपस्टिक्स आवडतात आणि तुमच्या लक्षात आत्तापर्यंत आलंच असेल की मी खूप जास्त वेळ आय मेकअप करत बसण्यापेक्षा मला वेगवेगळ्या स्पेशली कलरफुल अशा लिपस्टिक्सबरोबर खेळायला खूप आवडतं. आता जेव्हा आपण रोजच्या आयुष्यामध्ये लिपस्टिक लावतो तेव्हा सगळ्यात अप्रतिम जगात क्लासिक लिपस्टिक असते ती रेड, किंवा थोडीशी डार्क मरूनकडे जरी गेली तरीसुद्धा आपला जो भारतीय रंग असतो, म्हणजे आपल्या रंगामध्ये नेहमी पिवळेपणा, सोनेरीपणा असतो. मग अशी लिपस्टिक रोजच्या आयुष्यात आणि कॅमेराच्या समोर दोन्हीकडे आणि सगळ्यात महत्त्वाचं अशक्य लॉंग लास्टिंग लिपस्टिक म्हणजे मेबीलिनची सुपर स्टे मॅट ग्राउंड ब्रेकर. ही जी लिक्विड मॅट लिपस्टिक आहे त्यानं ऑफकोर्स थोडासा ड्रायनेस येतो, पण याच्यापेक्षा भीषण ड्राय मॅट लिपस्टिक्स मी वापरलेले आहेत आणि त्याच्यामध्ये जे काही ड्रायनेस येतो त्याच्यापेक्षा याच्यामध्ये थोडासा कमी येतो. आता मला तुम्हाला एक मुद्दा सांगायचा की कोणत्याही लाँग लास्टिंग लिपस्टिकमध्ये नेहमी ओठ हे कोरडेच पडतात, त्यामुळे तुम्हाला वरून थोडंसं मॅट फिनिश जर तुमच्याकडे लिप बाम असेल, SPF असलेलं स्पेशली वगैरे बाहेर जाताना, तर ते जसेच्या तसे राहतील. फक्त लिप बाम लिपस्टिक संपूर्ण वाळल्यानंतर लावा, म्हणजे लिपस्टिक त्यांना जाणार नाही. तुम्ही जेवण करा, नाही तर कोणाला तरी किस करा, नाहीतर तुम्ही अख्खा दिवस संपून अख्खी रात्र आणि दुसरा दिवस जरी उजाडला तरीसुद्धा ती लिपस्टिक जशीच्या तशी तुमच्या ओठांवरती असेल आणि ती घासून काढावी लागते. इतकी लॉंग लास्टिंग लिपस्टिक मी हुडा ब्युटी किंवा कोणत्याच वेगळ्या ब्रँडची कधीच पाहिलेली नाही. त्यामुळे जर तुम्हाला अशक्य लॉंग लास्टिंग आणि बजेट फ्रेंडली अशा लिक्विड मॅट रेड लिपस्टिकमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर ही मेबीलिनची लिपस्टिक तुमच्यासाठी परफेक्ट आहे. नंबर दोन, आता मला असं वाटतं की चेहऱ्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जर काही असेल आयब्रोज, आता सगळ्यात महत्त्वाचं, आयब्रो पेन्सिल्स येतात, आयब्रो पावडर येते, आयब्रोचं जेल येतं आणि आयब्रोचं क्रीम बेस्ड आयब्रोसुद्धा यायला लागलेत, आयब्रोचे टॅटूज यायला लागलेत, इतक्या गोष्टी यायला लागल्यात भुवयांच्यासाठी. पण जेव्हा तुम्ही भुवया सुंदर कोरता आणि त्या छान असतात, आखीव रेखीव असतात, तेव्हा तुम्ही इतक्या सुंदर दिसायला लागता. खूप जणी तर लिपस्टिक लावत नाहीत पण आयब्रोज म्हणजे भुवयांची पेन्सिल लावतात आणि बाहेर पडतात आणि त्या खूप छान दिसायला लागतात. असं वाटतं की तुम्ही खूप आवरलेलं आहे आणि तुमचा संपूर्ण मेकअप झालेला आहे. वेगवेगळ्या वर्षानुवर्षे आयब्रोजचं किट्स असतील, पावडर पेन्सिल वापरून माझ्या लक्षात आलं, ज्यांना जगातला सगळ्यात मोठा अवॉर्ड मिळाला आहे ते म्हणजे बेनिफिट कॉस्मेटिक्सचं ब्राव किट नावाचे एक छोटंसं किट येतं, ज्याच्यामध्ये जेल पण आहे, पावडर पण आहे आणि त्याच्याबरोबर एक छोटासा ब्रश पण येतो. आता हे जे किट आहे ना, यानं अतिशय नॅचरल आणि इंटरनॅशनल सुपर मॉडेलचा जो लुक असतो ना तो येतो. एकच याच्यामध्ये तोटा आहे, तो म्हणजे याच्यामध्ये आयब्रोचा स्पूली ब्रश असतो तो येत नाही, पण तो काही तुम्हाला कुठेही मिळेल. पण ही जी आयब्रोची पावडरचा किट आहे त्यानं इतकं नॅचरल आणि इतकं सुंदर, नाही तसं टॅटू केल्यासारखं किंवा जाड आर्टिफिशियल भुवयांचा जो लुक असतो तो अजिबात येत नाही आणि खूप नॅचरल आणि अतिशय सेक्सी, ब्युटिफुल, बुशी, जाड अशा यंग युथफुल असे आयब्रोज ज्या तयार होतात ना ते या किटमुळे. नंबर तीन, कन्सिलर. हे जे LA Pro Girlचं कन्सिलर आहे ते मला प्रचंड आवडतं.
याचं कारण सांगते. मी अगदी बॉबी ब्राऊन मॅकपासून इतके महागाचे कन्सिलर्स वापरले एस्टी लॉडरपर्यंत. आता गंमत काय असते की कन्सिलर हा खूप जास्त पातळ असून चालत नाही, खूप जास्त घट्ट असून थिक असून चालत नाही. त्याच्यानंतर कन्सिलर लिक्विड येतो, क्रीम येतं, स्टिक फाउंडेशन्स कसं असतं तशा पद्धतीचं स्टिकमध्ये सुद्धा येतं. आता हे जे लिक्विड फाउंडेशन आहे एले प्रोगलचं, सगळ्यात महत्त्वाचं हे स्वस्त आहे. हे इतकं चीप आहे, इतकं स्वस्त आहे, इतकं बजेट फ्रेंडली आहे ना की तुम्ही लगेचच हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही घेऊन टाका. त्यानंतर मुळात कन्सिलर किती घ्यायचे असतात, कोणत्या शेडचं करेक्ट कन्सिलर घ्यायचं, नाही तर सगळं फसतं. पण माझी जी शेड आहे क्रीमी बेज नावाची, तर ती शेड तुम्हाला होईलच असं नाही. आणि मी कन्सिलर कसं लावते आणि कोणतं कन्सिलर तुम्ही लावायला पाहिजे याचा मला व्हिडिओ करायला नक्की आवडेल. मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि हे माझं आवडीचं फेवरेट मेकअप प्रॉडक्ट आहे. नंबर 4, बेनिफिट कॉस्मेटिक्सच हुला ब्रॉन्झर. बऱ्याचदा असं होतं की आपण कॉन्टोरिंग करायला वेगवेगळे प्रॉडक्ट्स वापरतो, क्रीम लिक्विड वगैरे वगैरे. मी क्रीम कॉन्टोरिंग पण करते, पण मला त्याच्यावरती पावडर कॉन्टोरिंग करायला आवडतं, स्पेशली ब्रॉन्झिंग पावडरनं, कॉन्टोरिंग पावडरनं नाही. आता हे जे बेनिफिटची हुला पावडर आहे ना, त्याचं शेड इतकी परफेक्ट ब्राऊन आहे ना की असं इतकं छान सुंदर असं त्याला चीक बोन्स तयार होतात, जॉलाईन तयार होते, नोज खूप सुंदर तयार होतं. असं उन्हामध्ये असा जस्ट असा तापलेला करपलेला चेहरा आणि असा धूपछाव जे इफेक्ट असते, म्हणजे शेप्स सगळे जे असतात चेहऱ्याचे इतके सुंदर तयार होतात. आणि इतकी पातळ आहे, म्हणजे त्याचं टेक्स्चर इतकं पातळ नाही या पावडरचं, आणि पट्टापट मर्ज होते स्किनमध्ये आणि खूप सुंदर दिसते. आणि ती बाय द वे खूप साऱ्या स्किन टोन्सवरती शेड्सवरती जाते आणि तीच मला आवडते असं माझ्या लक्षात आलं. नंबर 5, मस्कारा. आता मस्कारा खूप लोकांच्यासाठीचा वेगवेगळा आवडीचा मस्कारा असू शकतो. ओके, मेबिलिनचा हा जो मस्कारा आहे तो माझा खूप आवडीचा आहे. तो इतक्या वेळा तुम्ही वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये जर मेकअप ट्युटोरियल तुम्ही पाहिला असेल तर मी लावलेला तुम्ही बघितला असेल. त्याची कारणं सांगते दोन. जेव्हा तुम्ही सिरियल्स करत असता, डेली सोप वगैरे करत असता, तेव्हा तुम्हाला खूप रडावं लागतं. किंवा ज्यांचे डोळे हे वॉटरी असतात, म्हणजे पाणीदार असतात, त्याचा सगळा मस्कारा सतत विस्कळतो आणि खाली येतो. नंबर 3, जे लोक सतत धावपळ करत असतात, कामं चालू असतात किंवा बाहेर जातात, त्यांचा मस्कारा तर 100% खाली येतो. जेव्हा मस्कारा खाली येतो तेव्हा अगदी नसलं तरीसुद्धा डोळ्यांच्या खाली डार्क सर्कल्स आहेत असं वाटायला लागतं, कारण काळेपणा यायला लागतो. पुढचा मुद्दा, मला माझ्या डोळ्यांच्या खालच्या पापण्यांना सुद्धा मस्कारा लावण्याची सवय आहे आणि त्यांना डोळे खूप मोठे आणि सुंदर दिसायला लागतात. त्यामुळे मला असा कोणता तरी मस्कारा पाहिजे होता की जो अजिबात स्मज होणार नाही, तो खाली उतरणार नाही, तो जास्तीत जास्त लॉंग लास्टिंग असेल आणि चौथं वॉटरप्रूफ असेल. तर असा हा मला फक्त हाच आवडलेला मस्कारा आहे मेबिलिनचा, आणि तो खऱ्या अर्थानं कमाल वॉटरप्रूफ मस्कारा आहे. नंबर 6, खरं तर मला इतके मेकअप प्रॉडक्ट्स आवडतात ना आणि माझे ते फेवरेट झालेले आहेत आणि पुन्हा पुन्हा मी ते विकत घेत असते ते संपले की, हा आहे मस्कारा प्राइमर. लॉरियलचा व्हाईट मस्कारा नावाचा प्रकार येतो. आता व्हाईट मस्कारा का लावायचा सांगते. जर तुमचे माझ्यासारखे टकलू डोळे असतील, म्हणजे खूप छोट्या पापण्या, आखूड पापण्या, लॉंग पण नाही आहेत आणि छान त्याला काहींच्या पापण्या इतक्या देखण्या असतात, लॉंग असतात आणि प्लस कर्वी पण असतात. मग आता जेव्हा तुम्ही डायरेक्ट कोणताही ब्लॅक मस्कारा लावताना, तेव्हा तो जो हेवी पापण्यांचा जो लुक असतो ना, ऑलमोस्ट आय लॅशेस लावल्यासारखा, तो कधीच येत नाही. मग मला असा शोध लागला की जेव्हा तुम्ही पापण्या कुरळ्या करता, म्हणजे आयलॅश कर्लरनं त्यांना कर्ल करता आणि मग कर्लर वापरल्यानंतर व्हाईट प्राइमर, मस्कारा प्राइमर वापरता, तो थोडासा वाळू द्यायचा आणि मग तुमच्या जो आवडीचा आहे तो तुम्ही ब्लॅक मस्कारा लावू शकता. ह्या स्टेप्स फॉलो केल्या की इतक्या छान लॉंग पापण्या तयार होतात, त्याचा इतका सुंदर लुक तयार होतो की जणू काही तुम्ही खोट्या पापण्याच लावलेल्या आहेत आणि हेवी आयलॅश वगैरे लावून तुम्ही मेकअप केलेला आहे असा लुक तयार होतो. म्हणून हा माझा व्हाईट मस्कारा फेवरेट आहे. नंबर 7, एक आयशॅडो. आता खूप अवघड आहे आयशॅडोचं पॅलेट मी इन्क्लूड करायला पाहिजे, पण मी म्हटलं की मी त्याच्यासाठी वेगळा व्हिडिओ करेन. एकच अशी जर आयशॅडो असेल तुमच्या आयुष्यात की जी तुम्हाला एकच विकत घ्यायची आहे आणि ती भरपूर गोष्टीवरती जाईल, तर ती म्हणजे मॅक कॉस्मेटिक्सची वुडविंग्ड आयशॅडो. मी ही आयशॅडो लावली रे लावली की मला इतक्या कॉम्प्लिमेंट्स मिळतात ना आयुष्यात. त्याचं कारण सांगते. याचा कलर हा इतका सुंदर असा बनलेला, ही एकतर शिमरी आयशॅडो आहे, पण शिमर म्हणजे असं ते खूप जास्त चमकी टाकलेलं ग्लिटर असं पण नाही आहे आणि ॲट द सेम टाईम दिसतच नाही आहे असं पण नाही आहे.
खूप पद्धतीच्या रंगांवरती जाऊ शकता. म्हणजे तुम्ही अगदी गव्हाळ सावळ्या किंवा डार्क छान चॉकलेटी असाल किंवा अगदी गोऱ्या गोऱ्या पान असाल तरीसुद्धा कोणत्याही फंक्शनला, कोणत्याही डिनर पार्टी समारंभ, इवन लग्नात. मी इतक्या वेळा यूट्यूबच्या वेळेला पटापट शूटिंग करायचं आहे किंवा कुठचं तरी फोटोशूट आहे आणि चक्क बोटानं घेऊन चोळली आहे, एकतर ती खूप वेळ राहते. एक तर मुळात आयशॅडो आपण लावतोच कमी, जेव्हा आपण प्रॉपर पूर्ण मेकअप करतो तेव्हाच आयशॅडो लावतो आपण. जर तुम्हाला एकच आयशॅडोमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर ही वुडविंग मॅकची आयशॅडो तुम्ही नक्की विकत घ्या. अशाच पद्धतीनं तुम्ही जर नव्यानं मेकअप करायला शिकत असाल आणि तुम्ही नवखे असाल तर बिगिनर्स मेकअप मस्ट हॅव्स, म्हणजे असे कोणते मेकअपचे प्रॉडक्ट आहेत की जे तुम्ही नवीन नवीन जर तुम्हाला एकच पाऊच तयार करायचं आहे तर कोणते तुमच्याकडे असायलाच हवे, याचा जर मी व्हिडिओ करावा असं तुम्हाला वाटत असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, तो व्हिडिओ घेऊन मी लवकरच तुमच्या भेटीला येईल. तोपर्यंत मला इंस्टाग्राम आणि फेसबुकवरती सुद्धा फॉलो करायला विसरू नका, कारण की मी सोशल मीडियावरती तुम्हाला रोज भेटते, इथे आपण फक्त शुक्रवारी भेटत असतो. तोपर्यंत हात धुत राहा, सुरक्षित राहा, माझं तुमच्यावरचं प्रेम आहेच. आय लव्ह यू.